आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात प्लास्टिक बंदी बाबत कारवाई तीव्र. 1 टन प्लास्टिक साठ्यासह 25,000 दंड वसूल. कुरुंदवाड शहरात नगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदीबाबतची कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली. आज दिवसभरात शहरातून सुमारे 1 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर 5 दुकानदारांविरोधात कारवाई करत 25,000 दंड वसूल करण्यात आलाय. पालिकेच्या जल अभियंता स्नेहल पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील प्रमुख विक्रेत्यांवर धाडी टाकून प्लास्टिक साहित्य जप्त करीत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. कारवाई वेळी अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. दरम्यान धडक कारवाईमुळे व्यापारी धास्तावले आहेत. शिवाय कारवाईच्या भीतीने बहुतांश लोकांच्या हातात असणाऱ्या कॅरीबॅगा गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शहरातील व्यापारी व्यावसायिक तसेच छोटे मोठे दुकानदार यांची पालिका सभागृहात बैठक घेत प्लास्टिक बंदी व कारवाई याबाबत माहिती देताना प्लास्टिक बंदीबाबत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत या कामात हयगय करणार नाही असे सांगितले. व्यापारी वर्गाने आपल्या जवळील प्लास्टिक पालिकेत जमा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. काही व्यापाऱ्यांनी प्लास्टिक जमा केले. दुपारनंतर प्लास्टिक निर्मूलन पथकाच्या प्रमुख स्नेहल पन्हाळकर, नंदकुमार चौधरी, अजित दीपंकर, निशिकांत ढाले, अविनाश गोरे, अमोल कांबळे, अमोल शेडबाळे आदींनी शहरातील होलसेल व्यापारी, बेकरी आदी ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत 1 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर 5 दुकानदारांवर प्रत्येकी 5,000 प्रमाणे 25,000 दंड आकारण्यात आला. उद्याही पथक कारवाई सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील छोटे मोठे व्यापारी धास्तावले आहेत. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूवर जी बंदी घातलेली आहे त्या अनुषंगाने कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे. यामध्ये प्रथमच पहिल्याच दिवशी कुरुंदवाड शहरातील व्यापारी बंधूंनी प्रशासनाची भेट घेतली. यामध्ये प्रशासनामार्फत कोणत्या पिशवीवर बंदी आहे, काय करावं लागणार आणि प्रशासन कोणत्या पद्धतीने कारवाई करणार आहे या अनुषंगाने त्यांना सर्वांना माहिती दिलेली आहे. आणि यापूर्वी प्लास्टिकवर बंदी आहे म्हणजे 23 मार्च ते 23 जून पर्यंत काय कारवाई करायची होती याविषयी व्यापाऱ्यांच्या मध्ये जनजागृती करण्यात आलेली होती. त्यामध्ये 70% व्यापाऱ्यांनी कारवाई केलेली आहे, पण काही त्यांच्या ज्या शंका होत्या त्या आता निरसन करण्यात आलेल्या आहेत आणि आज दुपारपासून त्या नियमाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.